या बातमीचे प्रायोजक आहेत इकबाल फॅशन सोलापूर। केंद्र सरकारनं केलेली गॅस दरवाढ आणि राज्य सरकारनं मांडलेला अर्थसंकल्प याच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आगळ्या वेगळ्या पद्धतीनं भजन आंदोलन करून लक्ष वेधलंय। यावेळी गॅस सिलेंडर रस्त्यावर आणून आणि बजेटमध्ये महाराष्ट्रातील जनतेचा झालेला अपेक्षाभंग याचा भोपळा फोडून निषेध करण्यात आलाय। सरकार आणि राज्यातील मिंदे सरकारच्या विरोधात घोषणाबाजी यावेळी करण्यात आली। पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष कविता म्हेत्रे यांनी गॅस दरवाढ करून केंद्र सरकारनं सर्वसामान्यांचं कंबरडं मोडलं असल्याचं प्रतिपादन केलं। या आंदोलनात शहराध्यक्ष भारत जाधव, शहराध्यक्ष सुनीता रोटे, माजी महापौर नलिनी शिंदे, संगीता जोगदनकर, शशिकला कसपटे, माजी नगरसेविका रेखा सपाटे, तस्लीम शेख, वाईद अभिषेक, नसीमा शेतसंदी, सिया मुलानी, सुनीता साठे, मनीषा माने, सुनीता गायकवाड, आशालता दीक्षित, ज्योती कांबळे, कुंदन कांबळे, गीता भोसले, सुनंदा पाटील, योगिता भालेकर, किरण मोहिते यांच्यासह इतर कार्यकर्ते व पदाधिकारी जण बहुसंख्येनं उपस्थित होते। दरवाढीच्या विरोधात इथलं आंदोलन आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आज इथं आम्ही भोपळा आंदोलन केलंय। काल जे बजेट माननीय उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी काल जाहीर केलेलं बजेट आहे ते महाराष्ट्रातल्या जनतेला ते बजेट म्हणजे भोपळा दिलाय। तो या अर्थानं भोपळा हे की नुसत्या घोषणांचा पाऊस पाडला गेला। हे जे मिंदे सरकार आहे ते महागाईवर बोलायला तयार नाही, ते सरकार गॅसच्या दरवाढीवर बोलायला तयार नाही। पंचामृत अर्थसंकल्प असं हे फडणवीस नाव देत आहेत। तिकडं केंद्रामध्ये मोदी साहेब अमृतकाळ अमृतकाळ म्हणतायत, हे बजेटला नाव देत आहेत की आमचं पंचामृत आहे। अरे अमृताचं कुठं नाव घेत आहे? महागाई तुम्ही एवढी वाढवली की माणसांना जनतेला विष खायला पैसे नाहीत, विष खायला इथं आज पैसे नाहीत। आणि 50 रुपयांनी तुम्ही गॅसची दर वाढ केली गेली, व्यावसायिक जे गॅस आहेत त्याचे 350 ने केले गेली, आज एवढे मोठे दर वाढले याच्यावर मिंदे सरकार चकार शब्द काढत नाहीये। हे अत्यंत काय म्हणू, असंवेदनशील सरकार आहे, गोंड्याच्या कातडीचं हे सरकार आहे। ते काय म्हणतंय बजेटमध्ये की 6,000 रुपये आम्ही शेतकऱ्यांना दिले। मला सांगा ही चोकर वर्षाचे 6,000, महिन्याचे किती झाले? 500 रुपये। 5 ते 6 जण कुटुंबामध्ये असतात। तुमचा जर गॅसचा दर जर तुम्ही 1100 रुपये टाकी करता, 500 रुपयात काय येतं? फडणवीसजी मिंदे सरकार काय येतं? याचा निषेध करण्यासाठीच आमचं हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला आघाडीचं आंदोलन आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।